नमस्कार मंडळी, जय शिवराय। तर आजच्या ब्लॉगिंगला सुरुवात करण्याआधी दोन शब्दामध्ये तुमचे आभार मानून घेतो, कारण की माझ्या पहिल्या ब्लॉगला जो तुम्ही सपोर्ट केलेला आहे त्यासाठी मनापासून आभार। 1000 जास्त लोकांनी तो माझा ब्लॉग बघितलेला आहे। ज्यांनी कोणी तो ब्लॉग बघितला नसेल तो नक्की ब्लॉग बघा। आज तुमचा जास्त वेळ न घेता आजच्या ब्लॉगिंगला सुरुवात करतो। तर आज आम्ही चाललो आहोत हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या, प्रत्येकाच्या मनातलं मानाचं स्थान असलेल्या, आपला मान स्वाभिमान असलेल्या, अभिमानाचे प्रतीक असलेल्या, मराठी मनांच्या 350 ऋणानुबंध असलेल्या गडावर, तो म्हणजे रायगडावरती। अशा भन्नाट अशा इंट्रोडक्शन नंतर आपण सुरुवात करूया आपल्या या प्रवासाला। तर कसा वाटला हा इंट्रोडक्शन? आवडला ना? आवडणारच। तर चला सुरुवात करूया आपल्या या रायगडाच्या प्रवासाला। शिव सकाळ मित्रांनो, तर 6:45 आम्ही इकडे गडाच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत। तर आता वाजले 7, आम्ही सगळे फ्रेश वगैरे होऊन नाश्ता वगैरे करून गडाची भटकंतीसाठी सुरुवात करतात। तर चला पाहूया भटकंती रायगडाची। सूर्याआधी नमस्कारपूर्व दिशेला असावा, शिवाआधी दंडव जिजामातेस असावा। तर मित्रांनो, रायगडाच्या दर्शनाआधी आपण आपल्या आई जिजामातेचे दर्शन घेऊया आणि मग जाऊन रायगडाच्या दर्शनाला सुरुवात करूया। तर आई जिजामातेच्या दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो आहोत आता रायगडाच्या दर्शनासाठी। हर हर महादेव। मित्रांनो, चित्त दरवाजाने सुरुवात करूया आपल्या या रायगडाच्या भटकंतीची। चला तर मग पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची पाने उलटण्यासाठी सुरुवात करूया। पुन्हा एकदा सज्ज होऊया आपल्या महान राजाचे गोडवे ऐकण्यास। मित्रांनो, तुम्हाला या गडावरती जवळजवळ 1400 ते 1500 पायऱ्या चढाव्या लागतील। या किल्ल्यावरती येण्यासाठी तुम्हाला 2 वाटा आहेत। एक तुम्ही रोपेने येऊ शकता 5 ते 10 मिनटामध्ये, या त्या रोपेचे चार्जेस आहेत 185 रुपये सिंगल तर 300 रुपये रिटर्न। आणि दुसरा दरवाजा आहे तो म्हणजे नाणेघाट दरवाजा, त्याने तुम्ही पाय वाट्याने या किल्ल्यावरती येऊ शकता। तर मित्रांनो, रायगडाच्या भटकंतीमध्ये एक सांगायचा महत्त्वाचा मुद्दा आणि अभिमानाचा मुद्दा म्हणजे, तर आमच्या या रायगडाच्या भटकंतीमध्ये 55 जास्त वय असलेला एका व्यक्तीने सहभाग घेतला। तर आणि शेवटी दाखवून दिलं की वयाचा हा एक जो असतो तो फक्त एक नंबर आहे, आपण त्यावर मात करून आपल्या जिद्दी आणि सहाय्यावर कोणतीही गोष्ट करू शकतो। तर त्यांच्या त्या स्पिरिटला आमच्या सगळ्यांकडून सल्यूट। ह्या गडाची उंची 2800 ते 2900 फूट आहे समुद्र सपाटीपासून। तर तुम्ही पाहू शकता हा असा बलाढ्य असा रायगड। आपल्या या रायगड किल्ल्याला युरोपियन लोक हे पूर्वेच्या जिब्राल्टर्स चा किल्ला सुद्धा असे संबोधत असत, कारण की जिब्राल्टर एवढा अत्यंत असा प्रबळ असलेला हा किल्ला म्हणून मानला जातो। तर आम्ही महादरवाजापाशी पोहोचलेलो आहोत। या महादरवाजाचे महत्त्व सांगायचे म्हणजे, तर याची रचना 90 डिग्रीमध्ये केलेली होती आणि ती अजूनही आहे सुद्धा। 90 डिग्रीमध्ये बनवायचे कारण म्हणजे, शत्रूला या दरवाजातून आतमध्ये येण्यासाठी हल्ला करायचा झाला तर सहजासहजी तो हल्ला करायला भेटू नये म्हणून याची या दरवाजाची 90 डिग्रीमध्ये रचना केलेली असावी। प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतार संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। रायगडाचे आधीचे नाव होते रायरी। तर या रायरी मागे खूप काही इतिहास लपलेला आहे, तो म्हणजे जावळीचे जे मोरे होते त्यांना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्रले, आपण दोघांनी मिळून स्वराज्य स्थापन करूया, पण रायरीचे मोरे हे उद्धट। त्यांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटले की तुम्ही कोणते राजे? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले 154 असे काही मावळे पाठवून हा गड जिंकला, तो म्हणजे 6 एप्रिल 1656 रोजी।
हा दरवाजा चढून आल्यानंतर आपल्याला इकडे त्या काळातील दोन तोफ पाहायला भेटतील. त्यांना पाहून असं वाटतं की त्या अजूनही शत्रूवरती डोळे ठेवून आहेत की काय. थोड्या अंतराच्या दूरीवरती आल्यानंतर तुम्हाला असे सुंदर असे अविस्मरणीय निसर्ग रायगडावरून पाहायला नक्कीच भेटेल. फायनली आम्ही हत्ती तलावापाशी पोहोचलेलो आहोत. या रायगडाच्या टोकावरती वाहणारी हवेची झुळूक तुमचे मन नक्कीच भारावून टाकेल. हत्ती तलाव पाहिल्यानंतर आता आपल्याला पाहायला भेटत ते म्हणजे गंगासागर तलाव. या गंगासागर तलावाचे महत्व म्हणजे महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी सात नद्यांचे पाणी यामध्ये सोडले होते. हा जो तलाव आहे तो आपल्याला कधीही सुकलेला दिसत नाही. गंगासागर तलावासमोरच आपल्याला पालखी दरवाजा पाहायला भेटतो. पालखी दरवाजाने आज जाताच आपल्या महाराजांच्या राण्यांचे राजवाडे जे होते ते पाहायला भेटते. तर मित्रांनो, तुम्ही जे आता पाहतात ते महाराजांच्या काळामध्ये धान्याचा साठा या ठिकाणी केला जातो. जो तुम्ही पाहत आहात तो आहे महाराजांचा राजवाडा. असे म्हटले जात होते की महाराजांचा राजवाडा हा दुमजली होता. तर विचार करू शकता दोन मजली असलेला हा महाराजांचा राजवाडा कसा होता. तर आता आपण पोहोचलो आहोत नगारखान्यामध्ये. राजदरबाराच्या प्रवेश करण्याआधी नगारखाना आपल्याला पाहायला मिळतो आणि हाच तो आहे राजदरबार जिकडे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता 6 जून 1674. अंधाराला घाबरत नाही कारण उजेडाची साथ आहे. मोडेन पण वाकणार नाही मराठ्याची जात. होळीच्या माळाच्या येथील महाराजांची मूर्ती पाहिल्यानंतर थोड्या पुढे अंतरावरतीच आपल्याला बाजारपेठ पाहायला भेटतो. त्या बाजारपेठाचे महत्व म्हणजे त्या बाजारपेठाची उंची घोडस्वार असलेल्या व्यक्तीच्या उंची एवढी होती. तर आता आपण पोहोचलो आहोत जिग्देश्वर मंदिरापाशी. तर मित्रांनो, तुम्हाला जे मागे मंदिर दिसतं ते जिग्देश्वर मंदिर आहे. रायगडावरती तुम्हाला हे मंदिर पाहायला भेटेल. या मंदिरामध्ये त्या काळी बांधलेली शंकराची पिंड आहे आणि त्यासमोरच नंदीबैल आपल्याला जो भव्य असं नंदीबैल तुम्हाला इकडे पाहायला भेटेल. या मंदिरामध्ये असं थंड असं वातावरण 12 महिने तुम्हाला इकडे पाहायला भेटेल. या मंदिरासमोरच आपल्याला भव्य अशी नंदीची मूर्ती सुद्धा पाहायला भेटेल. या मंदिराच्या आत जातात आपल्याला दगडावरती कोरलेला कासवाचा पाषाण पाहायला भेटतो आणि त्याचप्रमाणे आपल्याला हनुमानाची मूर्ती सुद्धा या मंदिरामध्ये पाहायला भेटेल.
तर मित्रांनो, जगदेश्वर मंदिरासमोरच तुम्हाला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधी होती ती समाधी तुम्हाला इथे पाहायला भेटेल. या समाधीला पाहून अजूनही असं वाटतं की ह्या किल्ल्यावरती महाराजांचं वास्तव्य आहे. काय बोलावं आणि काय नाही काहीच कळत नाही. एकच गोष्ट बोलावीशी वाटते, भूगोल जरी आपल्या जगाचा असला तर इतिहास हा आपल्या महाराजांचा आहे, तो इतिहास कधीच विसरून चालला नाही. तुम्ही बोलता की काशीला जाऊन आलं पाहिजे, पण काशी ज्या व्यक्तीमुळे आहे त्या व्यक्तीला सुद्धा विसरून तुम्ही चालू शकत नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना विसरून चालू शकत नाही. आपण आपल्या आयुष्यामध्ये 50 वर्ष हे 20 वर्ष शिक्षणासाठी आणि 30 वर्ष आपण आपले अस्तित्व बनवण्यासाठी घालवतो, पण महाराजांचं हे अवघं आयुष्य हे 50 वर्षाचं होतं. त्या 50 वर्षांमध्ये सुद्धा आपल्या महाराजांनी 365 किल्ले जिंकून घेतले. आपण आपल्या या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 20 वर्ष फक्त शिक्षणासाठी घालवतो आणि 30 वर्ष सेटलमेंटसाठी घालवतो. तर विचार करा आपले छत्रपती शिवाजी महाराज हे कसे होते आणि त्यांचं सामर्थ्य काय होतं. महाराजांच्या समाधीजवळच एक आपल्याला शिलालेख पाहायला भेटतो. त्या शिलालेखाची सुरुवातच श्री गणपतेय नमः अशी होते. या शिलालेखामध्ये असं लिहिलं गेलं आहे की या किल्ल्यावरती ज्या काही गोष्टी उभारणी केल्या गेल्या त्याचा उल्लेख या शिलालेखामध्ये केलेला आहे. या शिलालेखाच्या शेवटच्या 2 ओळीमध्ये असं पाहायला भेटते की जोपर्यंत सूर्यचंद्र असतील तोपर्यंत या रायगडाची कीर्ती अपरंपार असेल. रायगडाचे बांधकाम झाल्यानंतर जेव्हा महाराज रायगडाचे बांधकाम पाहण्यासाठी आले, रायगडाचे ते बांधकाम पाहताच छत्रपती शिवाजी महाराज हिरोजी इंदोळकरांना म्हटले, तुम्हाला बक्षिसामध्ये जे काही पाहिजे आहे ते तुम्ही मागा. पण आपले जे हिरोजी इंदोळकर हे म्हणाले की महाराज, जगदीश्वर मंदिरासमोर फक्त एक दगड लावायचा आहे, त्यावर कोरायचं आहे की सेवेची ठाई तत्पर्य हिरोजी इंदोळकर करू. तर मित्रांनो, आता आम्ही सगळे चाललो आहोत टकमक टोकावरती. तर तुम्हाला थोड्या वेळातच टकमक टोकाचे जे सुंदर असं निसर्ग आहे ते तुम्हाला पाहायला भेटेल. या रायगडाचा जो इतिहास आहे तो फक्त महाराष्ट्राला नव्हे, भारताला नव्हे तर पूर्ण जगाला हा हेवा वाटेल असा आहे. म्हणून हा जो इतिहास आहे रायगडाचा तो सगळ्या पूर्ण जगासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. महाराजांनी या किल्ल्याची राजधानी म्हणून का ओळख बनवली, कारण की ह्याची फक्त प्रभावतच नव्हे तर हा भौगोलिकदृष्ट्यासुद्धा हा किल्ला खूप महत्त्वाचा आहे. रायगडाच्या बांधणी बघून एका पारध्याने छत्रपती शिवाजी महाराजांना एकदा विचारले की तुम्ही महाराज या गडकिल्ल्यावर एवढे खर्च का करता. तर छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांना असे उत्तर दिले, महाराज असे म्हणाले की जर औरंगजेब राजासारखे असे राजे आपले हा गड जिंकण्यासाठी किमान 5 वर्ष जरी लावले तर आपले 365 जे किल्ले आहेत ते जिंकायसाठी त्यांना त्यांच्या 4 पिढ्या नवीन जन्म घ्यायला लागेल. तर मित्रांनो, आम्ही रायगडाला उतरायला सुरुवात केलेली आहे. तर असा होता सुंदर अशी भटकंती रायगडाची. हिंदवी
स्वराज्याची राजधानी असलेल्या, प्रत्येकाच्या मनातलं मानाचं स्थान असलेल्या, आपला मान स्वाभिमान असलेल्या, अभिमान सॉरी प्रत्येकाच्या मनातलं मानाचं स्थान असलेल्या, आपला मान स्वाभिमान असलेल्या आमचा अभिषेक जाधव याला सबस्क्राइब करा, लाईक करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.